नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माय होम माय किचन। आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी पोहा अँड पोटॅटो फिंगर्स। तर आपण त्याची रेसिपी पाहूया। आज आपण पोह्याची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत, क्रिस्पी पोहा अँड पोटॅटो फिंगर्स। पोहे म्हटलं की मुलांना नको असतं, तर आता एक पोह्याची आज वेगळी रेसिपी बघू। तर आपण सुरुवातीला हे मी जाड पोहे घेतलेले आहेत, आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला। एक वाटी पोहे घेतलेले आहेत, आता हे सगळे पोहे आपण बारीक करून घेऊ। आता मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून, आता हे मऊ करून घ्यायचे आहेत, उकडलेले आहेत, छान कुस्करून घेऊ आपण हे। आता ह्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेले पोहे आहेत ते घालायचे। हे बारीक करून घेतलेले पोहे मी एक क्यूब चीजचा खिसून घेतलेला आहे तो घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीरने छान टेस्ट येते। मीठ, तिखट, तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। आणि आता छान हे एकत्र करून घ्यायचं आहे। मी ह्याच्यात तांदळाचं पीठ घालायचं विसरली, एक चमचा तांदळाचं पीठ। आणि आता आपण हे छान मळून घेऊ। आपला कणकेचा गोळा कसा करतो तसाच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर चीज नको असेल तर तुम्ही चीज हे स्किप करू शकता, पण मुलांच्या स्नॅक्स असतं संध्याकाळच्यासाठी आपण करतो हेल्दी, त्याच्यासाठी चीज छान वाटतं, पण तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही घालू नका। तयार आहे, आता आपण ह्याचे फिंगर्स करून घेऊ। आता मी एक पोळपाट घेतलेला आहे, एक गोळा घ्यायचा, आणि असं छान लांबसर करून घ्यायचं आहे आपल्याला। अगदी नाजूक हाताने करून घ्या, नाही तर ते बटाट्याचं असल्यामुळं तुटतात ते। पद्धतीने आपण बाकीचे करून घेऊ। परत एक दाखवते, एक गोळा घ्यायचा छोटा आणि हातात नाजूक ह्याच्याने फिरवायचं। आता मी हे करून घेतलेलं आहे, आता आपण हे तळून घेऊ हे सगळे। आता तेल तापलंय का बघूया आपण, तेल छान तापलेलं आहे। आता आपण हे तळून घेऊ सगळे। हे इव्हनिंग स्नॅक्ससाठी किंवा बर्थडे पार्टीजसाठी खूप म्हणजे टेस्टी स्नॅक्स आहेत, मुलांना आवडण्यासारखे आहेत। आता याचा कलर चेंज झालेला आहे, आता हा गोल्डन कलरमध्ये झालेला आहे। आता आपण ह्याला काढून घेऊ एका प्लेटमध्ये। कलर पण किती छान आलेला आहे, बघितलं की असं खाव असं वाटतं हे। असं आपण आता बाकीचे तळून घेऊ। हे बघा फ्रेंड्स, पोहा पोटॅटो फिंगर्स आता रेडी आहेत।